नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी मला रोज रोज कमेंट करतात, रोज रोज माझ्याशी कमेंटद्वारे मस्तपैकी गप्पा मारत असतात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही लोक, आपली फॅमिली आहे, आपल्या आपल्यात खूप एकी आहे, मला तुमच्या कमेंट अतिशय आवडत असतात. किंवा तुम्ही दुसऱ्याला कमेंटला जेव्हा कोणी विचारलं तर त्याला पडदिशी उत्तर देता हेही मला आवडत असतं. तुम्ही कमेंटद्वारे एकमेकांशी संपर्कात असता हेही मला आवडत असतं. पण हे लक्षात ठेवा की काही काही वेळा तुम्हाला जर वेळ असेल, ज्यांना वेळ नाही त्यांच्या बाबतीत मी बोलत नाही कारण शेवटी प्रत्येकाची इच्छा आहे, पण तुम्हाला थोडा जर वेळ असेल तर कमेंट खालीवर करत जा आणि जिथं दुःखी कमेंट असतील ना तिथं त्यांना सहारा देत जा. कारण मी त्यांना लिहित असते की मी तुमच्या पाठीशी आहे, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आणि छोटीशी आशा हा परिवार तुमच्या पाठीशी आहे. तर काही काही मुली, काही काही लेडीज इतक्या दुःखात आहेत की त्यांना एवढे मोठे मोठे त्या कमेंट करतात पण त्यांचं दुःख बाहेर पडत नाही. तर त्यांना फक्त शब्दाचा आधार द्यायचा, थोड्याशा दोन चार कमेंट ज्यांच्याकडं, ज्या तायांकडं, ज्या लेडीजकडं वेळ आहे त्यांनी थोडंसं वरखाली कमेंट बघत जा आणि ज्या दुःखी कमेंट असतात त्यांना थोडासा आधार देत जा की आपल्या परिवारातल्या त्या आहेत, आम्ही आहोत ताई. किंवा तुमच्या दृष्टीनं तिला अजून काही दोन शब्द तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळे सांगता येत असतील तर त्या लेडीजला तुम्ही खरंच सांगत जा. कारण आपल्या परिवारात कोणी दुःखी नाही राहिलं पाहिजे. किंवा जरी दुःखी असेल तर एकमेकांनी एकमेकाला आधार दिला पाहिजे, हे ही माझी इच्छा आहे. त्यामुळं जे कमेंट करतात, जे कमेंट वाचतात त्यांनी थोडंसं खालीवर कधीही दुःखी कमेंट तुम्हाला दिसो तर त्यांना दोन शब्दाचा आधार देत जा, म्हणजे त्यांनाही बरं वाटतं आणि एकीचं फळ असतं. आज आपण सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी जर काही मागितलं, काही बोललं तर त्याही मुलीचा संसार लवकर चांगला होईल, तिच्याही जीवनात लवकरात लवकर सुरळीतपणा येईल. तर कालच्या ह्याच्यामध्ये फार फार मोठी कमेंट आहे. मला कमेंट वाचताना सुद्धा डोळ्यातनं माझ्या पाणी गळत होतं, एवढी ती बिचारीनं वाईट दिवस काढलेले आहेत. तर असं कुणी असेल तर तुम्हीही आपली फॅमिली म्हणून, आपल्या ताईची फॅमिली म्हणून, आपली बहीण म्हणून असं सगळ्यांनी एकमेकाला दुःखी कमेंटला साथ देत जा, म्हणजे त्यांचंही काम लवकरात लवकर बनेल. तर ठीक आहे, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की आपल्याला आपल्याला माहीत असतं, आपण सकाळी कामावर जातो किंवा आपण घरात असलो तरी आपल्या आजूबाजूची लोकं आपल्या पुढनं गेली तरीही आपला एकदम संताप होतो. बघा, ज्या व्यक्तीशी आपण बोलत नाही किंवा ज्यांच्याशी आपली दुश्मनी असते, आता हे तुम्हाला चांगलं पटेल, मलाही माहिती आहे माझ्याही बाबतीत होतं असं, काही मी जगायच्या वेगळी नाही आहे. तर ती व्यक्ती आपल्या डोळ्यापुढनं जरी गेली, शक्यतो करून आजूबाजूला आपली भांडणं असतात, ती व्यक्ती आपल्या डोळ्यापुढनं जरी गेली तसं संदेशी डोकं सणकतं किंवा त्या दिवसभरात आपली काही कामच होत नाहीत असं सुद्धा होतं. किंवा तुमच्यासुद्धा कमेंट आहेत, ताई शेजारची अशी करती, ताई शेजारची तशी करती, ताई ही अशी करती, ताई ती तशी करती, म्हणजे जी तुमच्या भोवतीची निगेटिव्ह माणसं आहेत ती तुमच्यावर दिवसभर निगेटिव्ह ऊर्जा सोडत असतात. तो दुश्मन दुश्मनच असतो. मी 56 वेळा तुम्हाला खूप बचतमध्ये मी बोलते, कुणा कु म्हणजे तुम्हाला आवडतं की मी रोकटोक बोलते त्याच्याबद्दल, तर दुश्मन हा दुश्मनच असतो, त्याच्याशी दोस्ती कधी करायची नसती. तर अशी जी तुमच्या अवतीभोवतीची निगेटिव्ह माणसं आहेत, आता हा दुश्मन हा खुलेआम आलेला दुश्मन असतो पण गुप्तशत्रू पण असतात. आपल्याला आपलं मन म्हणत असतं हा आपल्यासाठी वाईट आहे, हा आपल्यासाठी वाईट आहे, पण आपण त्याला काही करू शकत नसतो किंवा आपल्याला माहीत नसतो तो गुप्तशत्रू आहे. म्हणून अशी निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला लागू नये. कारण ज्यांची हातातोंडाला आलेली कामं होत नाही आहेत, लक्षात घ्या की हातातोंडाला आलं आहे, तुम्ही पैसा घेऊन एखादं घर विकत घेताय पण तिथं गेल्यावर तुम्हाला नाही म्हणून म्हटलं जातं. तुम्ही इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला उद्या इंटरव्ह्यूचा कॉल येणार असं तुम्हाला माहीत असतं पण तो येत नाही. किंवा इंटरव्ह्यू देऊन एवढा सुंदर इंटरव्ह्यू तुमचा होतो पण तिथं तुम्हाला नोकरी लागत नाही. लग्न ठरत आलेलं मोडतं, कोणतीही गोष्ट असो, कर्ज मिळणार असतं आणि बँकेचा फोन येतो, नाही देऊ शकत आम्ही तुम्हाला कर्ज. म्हणजे हातातोंडाला आलेलं कोणतंही काम जेव्हा आपलं होत नाही त्यावेळी आपला ओरा हा निगेटिव्ह झालेला असतो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा, एका व्यक्तीचा किंवा अख्ख्या घराचा किंवा अख्ख्या वास्तूचा. यासाठी तुम्हाला उपाय सांगते, घरातली स्त्री आणि पुरुष दोघांपैकी कुणी हा उपाय करू शकता पण पूर्ण विश्वासानं करा. उपाय तुम्ही न ऐकलेला असेल पण तो विश्वासानं केलात ना तर तुमच्या घराच्या भोवतीच्या निगेटिव्ह ऊर्जा आपोआप कट व्हायला सुरुवात होईल.
आपोआप तुम्ही त्यातनं बाहेर व्हायला सुरुवात व्हाल आणि तुम्ही व्यवस्थितपणे सारं काम करू शकता. आता हा उपाय किती दिवस करायचा किंवा केव्हा करायचा, ज्यावेळी झोपताना तुमच्या लक्षात येईल की ताईनं आपल्याला हे सांगितलं आहे आणि हे आपल्याला करायचं आहे, असं ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्या त्यावेळी करा. तुम्हाला सवय लागली, तुम्ही आयुष्यभर रोज केलं तरीही चालणार आहे. तुमच्यावर आत्ता संकट आहेत तेवढ्यापुरतं तुम्ही केलं तरीही चालणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तरुण मुलं मुली असाल, तुम्ही तुमच्यापुरतं केलं, तुमच्या आजूबाजूचा ओरा खराब झाला आहे म्हणून तुम्ही तुमच्यापुरतं केलं तरीही चालणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही अख्ख्या घरासाठी करत बसा, सगळ्यांसाठी करत बसा, काही नाही. पण घरातली जर तुम्ही मोठी स्त्री असाल तर तुम्ही साऱ्या कुटुंबासाठी केलं तर त्याचा जास्त फायदा होईल. आपल्या वास्तूसाठी, वास्तू भाड्याची असो स्वतःची असो, केलं तर जास्त फायदा होईल. पण ज्याला वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत त्यांनी स्वतःसाठी सुद्धा ती निगेटिव्ह माणसं डोळ्यासमोर आणून करू शकता. आता ताई बडबड भास्कर का सांग पुढं उपाय काय तर तुझा सांग तर तो ऐका की शांत बसा. संध्याकाळी झोपायच्या वेळी बेडवर अंथरुणावर कुठेही बसा, शांत बसा आणि तुमच्या आजूभोवतीला आज कोणती माणसं निगेटिव्ह येऊन थांबली आहेत त्यांना गोल लाईनीमध्ये डोळ्यासमोर त्यांचं चित्र घ्या की हा दुश्मन आहे, हा दुश्मन आहे, हा निगेटिव्ह आहे, ह्याच्याशी बोलून मला आवडलं नाही, ह्याच्याचा ऑरा खराब झाला, ह्याच्यामुळं मला आतनं काहीतरी त्रास झाला. अशी जी दोन चार माणसं दिवसभरात तुमच्या दृष्टीनं तुमच्या निगेटिव्ह तुमच्यापाशी येऊन गेली आहेत ती माणसं डोळे मिटून डोळ्यासमोर आणा. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर ही आपल्या हाताची कैची, आपल्या उजव्या हाताची ही कैची घ्यायची आणि जणू काही ही सगळे आपले दुश्मन एका लाईनमध्ये आपल्या घराभोवती उभे आहेत, आपल्याभोवती उभे आहेत, आपल्या फॅमिलीभोवती उभे आहेत. जे काही तुम्हाला करायचं आहे ते चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर रंगवा आणि त्याच्यानंतर काय म्हणायचं आहे आपल्याला, तर एक नंबर म्हणायचा आहे, एंजल नंबर, तो आहे 2964429644 किंवा 29644. यावर असंच म्हणायचं आहे आपल्याला. तर हा नंबर म्हणत म्हणत तुम्ही काय करायचं आहे, तर तीही जी चार जण तुमच्या भोवती आहेत तर त्यांना काय करायचं आहे, 29644 कट 29644 कट 29644 कट अशी जी चार माणसं असतील, आठ माणसं असतील, दहा माणसं असतील, किती माणसं असतील, त्या प्रत्येकाला डोळ्यासमोर आणून ती जी दोरीत तुम्हाला जो औरा तुमचा बांधून ठेवलेला आहे, तुमची वास्तू बांधून ठेवली आहे, तुमची कामं बांधून ठेवली आहेत, त्यांना कट मारायचा. एंजल ह्याला तुम्हाला मदत करणार आहे नंबरद्वारे. ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या भोवतीचा घाणेरडा औरा, निगेटिव्ह औरा हा तोडून टाकण्यासाठी. इतका पॉवरफुल उपाय ना हा की तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा जाणवेल की आपल्याला वाईट ऊर्जा नाही कुठनं मिळत आहे, आज सकारात्मक सकाळ झाली, आपल्याला आज फ्रेश वाटतंय आपल्याला, असं तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून जाणवू शकेल. किती दिवस करा अजून सांगते तुम्हाला, एक दिवस करा, दोन दिवस करा, आयुष्यभर करा. जेव्हा आठवणील किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्या भोवतीचा ऑरा निगेटिव्ह झालेला आहे, मला करमत नाही आहे, मला त्रास होतो आहे, मला काहीतरी होतं आहे, असं जेव्हा जेव्हा वाटेल ना त्या त्या दिवशी तुम्ही रात्री झोपताना हा करा. फक्त ज्यांच्यामुळे झालं आहे ती समोर आणत जा. आता जर तुम्हाला माहीतच नाही आहे हे कोण आहेत हे माहीत नाही आहे तर काही नाही, एक साधा दोरा आपल्या भोवती आहे आणि तो आपण या नंबरनं कट करत आहे आणि त्यातनं आपण बाहेर निघत आहे. लक्षात आलं काय स्वप्न बघायचं आहे, काय चित्रपट समोर बघायचं आहे की एक साधा दोरा आहे. माणसं असतील तर ती माणसांनी दोऱ्यात गुंफलेली आहेत आणि साधं असेल, काही कळत नसेल तुम्हाला का त्रास होतो आहे, तर एक दोरा आहे आणि त्याला 29644 म्हणून कट करायचा आहे. नंबर नीट ऐका, 29644 29644 29644. मला वाटतं आता नंबर छानपैकी कळला असेल, व्हिडिओही छानपैकी कळला असेल. तर ज्या ज्यावेळी तुम्हाला वाटतं निगेटिव्ह ऊर्जा आपल्यावरती भोवती आहे त्यावेळी सगळ्यांना कट मारा. एंजल तुमच्या सगळ्या दुश्मनांना कट मारून तुम्हाला त्या निगेटिव्ह ऊर्जातनं बाहेर काढून पॉझिटिव्ह ऊर्जा देईल, भरभरून तुम्ही आनंदी, सुखी, समाधानी आणि एनर्जी येईल तुमच्या अंगात एक वेगळी की ती पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही कट केले हे तुमच्या मेंदूला चांगलं कळेल आणि सकाळचा दिवस तुमचा उत्साही हसरा मस्तपैकी निघेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि नक्की बघा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तो बाय, टाटा, बाय बाय.